शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांची ईडीने संपत्ती जप्त केल्यानंतर प्रथमच दिल्लीवरून मुंबईत संजय राऊत आले. यावेळी त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. यावर भाजप नेते व माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी संजय राऊत यांच्यावर टीका करत कशासाठी संजय राऊत यांनी स्वतःचं स्वागत करून घेतलं, ते काही युक्रेनच्या युद्धावरून जिंकून परत आले की काय, अशा शब्दात अनिल बोंडे यांनी संजय राऊत यांचा समाचार घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे शरद पवार यांना पाठवलं व स्वतःचा बचाव करत आहेत असा आरोप बोंडे यांनी केला. आपल्या स्वागतासाठी भाडोत्री लोक आणून स्वागत केलं. ईडीने काही गरिबांवर धाड टाकली नाही, सत्तेच्या माध्यमातून संपत्ती गोळा केली व आता ईडी कारवाई होत आहे तर रडायला लागले, अशी टीका भाजप नेते अनिल बोंडे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर केली. कशासाठी स्वागत करून घेतलं संजय राऊतनी? काय संजय राऊत काय युक्रेनच्या युद्धावरून जिंकून वापस आले होते? कोणते तीर मारले? म्हणजे शरदचंद्र पवार 82 वर्षाच्या व्यक्तीला आपल्या स्वतःला वाचवण्याकरता त्यांना नरेंद्रजी मोदीकडे पाठवलं आणि तिथे त्यांना मध्यस्थी करायला लावली आणि मग अभय मिळालं म्हणून स्वागत करून घेतलं का? इकडे म्हणायचं झुकेंगा नाही आणि तिकडे पवारसाहेबांना पाठवायचं, म्हणजे ही डबल नीती संजय राऊत करून भाडोत्री लोक आणून, हे 40 बसेस आणून स्वतः पैसे खर्च करून स्वतःचं स्वागत करून घेतलं. खरं जर पाहिलं तर लाज वाटायला पाहिजे यांना. म्हणजे कमरेचं सोडून डोक्याला गुंडाळण्याची सवय अजून संजय राऊताची गेलेली नाही. त्याला एवढीच भीती वाटत असेल ईडीची तर स्वतःच कबूलनामा द्यावा. खरं जर पाहिलं तर या लोकांचं हे समजत नाही, स्वतःच्या नावाने प्रॉपर्टी घेत नाही, स्वतःच्या घरच्याच्या नावाने प्रॉपर्टी घेतात आणि मग घरचे संकटात पडले की मग रडायला लागतात. लोकांना खूप चांगलं वाटतंय कारण ईडीनं काही कोणत्या गरिबावर धाड मारलेली नाही, गरीब वडापाव विकणाऱ्या शिवसैनिकावर धाड मारली नाही. ज्यांनी कोरोनाच्या काळातही पैसे खाल्ले अशी यामिनी जाधव असो, यशवंत जाधव असो, तो साळा श्रीरंग पाटणकर असो, संजय राऊत असो, हसन मुश्रीफ असो किंवा नवाब मलिक असो किंवा अनिल देशमुख असो, याच्यापैकी कोण गरीब आहे? आणि त्याच्यामुळं लोकांना आनंद होतो की अशा लोकांवर ज्यांनी गडगंज संपत्ती सत्तेच्या माध्यमातून मिळवली त्याचा बंदोबस्त पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि गृहमंत्री अमित शहा करतात आहे आणि म्हणून लोकांचा दबाव आणून संजय राऊत तुम्ही काही सुटणार नाही आहात हे लक्षात ठेवा.